मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर 38% महागाई भत्ता अशी बातमी पुढे येत आहे. त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना 4% वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत कॅबिनेट मंत्रिमंडळाची लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2022 पासून 4% DA वाढ लागू करण्यात येणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा DA केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 38% होणार आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रीय अधिकारी महासंघाने दिलेल्या निवेदनानुसार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी जुनी पेन्शन केंद्र सरकारप्रमाणे 4% DA वाढ आदी मागणीबाबत निर्णय घ्यावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंब करू अशा इशारा दिला असल्याने महागाई भत्ता वाढीच्या मागणीवर सरकार देखील सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. राज्य कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना 4% वाढ लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून लवकरच कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.